परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताई प्रिय बंधू भगिनींनो, आपण पास्काच्या आठवड्यात आहोत आणि या आठवड्यात दर एक दिवस आपण शुभ वर्तमानामध्ये येशू आपल्या शिष्यांना प्रकट होतो, आपला दर्शन देतो, त्यांना भेटतो हे पाहतात, परंतु शिष्य त्याला ओळखायला विसरतात, शिष्य येशूला ओळखत नाही, हे आपल्याला या आठवड्यात दिसून येत आहे. पण येशू त्यांना भेटून त्याचा विश्वास परत दृढ करतो. आजच्या वाचनामध्ये दोन शिष्य निराश जाऊन वाटेत चालताना आपल्याला दिसतात. शिष्य एमाऊसला जातात, त्याच्यासाठी सर संपलेले आहे, निराश ते झालेले आहे. ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे तो क्रूसावर मेलेला आहे. क्रूसावर मेला म्हणजे त्यांचे स्वप्न तुटलेले आहे. जे काही त्यांनी विचार केलेले आहे हे सर्व आता समाप्त झालेले आहे. येशूचे मरण त्यांच्यासाठी सर्व स्वप्नाचा अंत. येशूने जे भविष्यवाणी केली होती, जे कार्य केले होते, अनेक चमत्कार केले होते, ते सर्व ते विसरून जातात जेव्हा येशूला क्रूसावर केला जात आहे. परंतु येशू त्यांच्या बरोबर चालतो, त्यांच्याकडे गोष्टी करतो, त्यांना समजवतो की येशूला क्रूसावर मरण्याचा होता, हे शास्त्रामध्ये लिहिलं होतं. सर्व प्रॉफेट्स संदेशांनी याची भविष्यवाणी केली होती, हे येशू त्यांना समजवतो आणि ते ऐकायला लागतात. परंतु ते विश्वास ठेवायला तयार नाही, कारण त्यांना मरण येशू मेला हे ते समजू शकले नाही. एकदम त्यांच्या जीवनात हा शॉक झाला आणि ते येशूला आपल्या घरी बोलवतात आणि त्याला ते जेवण देतात. आणि जेवणाला बसला असताना जेव्हा येशू बाकरी मोडतो तेव्हा ते ओळखतात की खरेखर हा येशू आहे. पहिला हा येशू त्याच्यासाठी सामान्य माणूस त्यांना दिसला होता, परंतु बाकरीच्या मोडण्यामुळे ते येशू म्हणून ओळखतात. प्रिय बंधू भगिनींनो, शिष्याचा विश्वास फार कमजोर होता, परंतु येशू त्यांना सोडत नाही. येशू त्यांना बरोबर राहतो, त्याचा विश्वास दृढ करतो, त्यांना स्फूर्ती देतो, त्यांना ताकद देतो. आणि विशेष करून दर मिसा बलनामध्ये येशू आपल्याला भेटतो, आपल्या बरोबर असतो, त्याच्या शब्दांद्वारे त्याचा अनुभव आपल्याला देतो. बाकरीच्या मोडण्यामध्ये ख्रिस्त प्रसादामध्ये येशू आपल्याला त्याचा अनुभव देतो, येशू आपल्याला भेटतो. दर एक ख्रिस्त प्रसादाचं बलिदान, दर एक मिसा बलिदान, सर्वात मोठी प्रार्थना, सर्वात मोठे बलिदान, आभाराचे बलिदान येशू आपल्याला भेटायला येतो. स्वर्ग आणि पृथ्वी या मिसा बलिदान एक होत आहे. आपल्याला तारणाचा रस हे आपण साजरा करतो. तर या मिसा बलिदान आपण भाग घेत असताना विश्वासाने भाग घेऊया की येशू आपल्या बरोबर आहे. जर आपला विश्वास कमजोर झालेला आहे तर आपला विश्वास पुनर्जित येशूवर दृढ होण्यासाठी आपण या मिसाबलिदानात प्रभूकडे कृपा मदत मागूया आणि पुनर्जीवनाचा रहस्य आपल्या जीवनात जगण्यास दर दिवशी
एकमेकाची सेवा करून एकमेकावर प्रीती करून जगण्यास आपण परमेश्वर पित्याकडे या मिसावरदार कृपा मदत मागूया. आणि बरेचशे वेळी आपण विश्वासाने मिसावलीनात भाग घेतला नाही, आपला विश्वास कमजोर झालेला आहे, आपण जे सर्व घटनाची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया. बरोबर आपण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ प्रथमा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व्यक्तीने मी फार पापी केले आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्वदेव सर्वसंतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आता प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. ससमत परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सरकारी जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु आम्हाला दया कर, हे प्रभु आम्हाला दया कर, हे ख्रिस्त आम्हाला दया कर, हे ख्रिस्त आम्हाला दया कर, हे प्रभु आम्हाला दया कर, हे प्रभु आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमच्या स्वर्गीय बापा, ख्रिस्ताने मेलेल्यातून उठून नवीन जीवनात प्रवेश केल्या या घटनेचे आम्ही आनंदाने स्मरण करत आहोत. हे आमचे सद्भाग्य आहे, तुझ्यामुळेच हे सद्भाग्य आम्हाला लाभले आहे. या वार्षिक आनंदोत्सवात सहभागी झाल्यामुळे सर्वकालिक आनंदोत्सवात सहभागी होण्याचे सद्भाग्य आम्हाला एक दिवस लाभू दे. ही प्रार्थना आमच्या बरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सरकार जिवंत राहणाऱ्यावर राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र व योहान तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगडा असलेला कोणी एकी माणूस त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याचे पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्याने ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. परत एकदा म्हणूया, प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रामध्ये त्याचे कार्य जाहीर करा, त्याचे गीत गा, त्याचे कीर्तन करा, त्याच्या सगळ्या अद्भुत कृत्याचे वर्णन करा. प्रतिसाद. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा,
प्रभुला शरण जाऊन पाहणाऱ्याचे मन आनंदित होवो. प्रभूचा व त्याच्या सामर्थ्याचे शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा. प्रतिसाद: प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो. त्याने निवडलेले याकोबाचे वंशज हो. तो प्रभूच आमचा देव. साऱ्या जगावर त्याची सत्ता चालते. प्रतिसाद: प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. तो आपला करार आठवतो. हजारो पिढ्यांसाठी दिलेले अभिवचन पाळतो. हा करार त्याने अब्राहमाशी केला. तो पाळण्याची इशाकाजवळ शपथ घेतली. प्रतिसाद: प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. जय घोष. अलेलुया अलेलुया. प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. अलेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सत लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शिष्यांतील दोघे जण येरुजलम पासून सुमारे 4 कोसावरील आमोस नावाच्या गावाला चाललेले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकाशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. त्यांनी येशूला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जाणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेका बरोबर बोलत आहात त्या का त्या कोणत्या? तेव्हा ते मलानमुक्त होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लेपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुजलम मध्ये घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नाझरेतकर येशू विषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्ट होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून कुरसावर खळाले. परंतु इस्रायलचे मुक्ती करणारा तो हात अशी आमची आशा होती. शिवाय त्या सर्व गोष्टी झालेल्या आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कितकेक स्त्रिया काबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कितकेक काबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदिष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी विषयी विश्वास धरण्यास मतिबंध अशा माणसानु ख्रिस्तने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवांत जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावात ते जात होते त्याच्या जवळ ते आले. तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोकार दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहायला आत गेला. मग तो त्यांच्या बरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्यांना ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले,
तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व असं त्या उलगडा करीत होता तेव्हा आपल्याला अंतकरणाला आतल्या अंत उकळी येत नव्हती काय मग त्याचा त्याच घटकेला ते उठून एरुजरम मध्ये मगरे गेले तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्यावरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व सिमोनच्या दृष्टीस पडला आहे मग त्याने वाटणाऱ्या घटना आणि त्याने बाकर पडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले प्रभूचे हे शुभवर्तमान एक ख्रिस्ता तुझी स्तुती असो बंधू भगिनी आपले बलिदान सहज समर्पितल्या मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होवो आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सेवेचे कल्याण होवो हे प्रभू आमच्या तारणाचा हा बली स्वीकार आणि त्याद्वारे आमच्या शरीराचा व मनाचा जीर्णोद्धार कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा आम्ही ते लावलेले आहे प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया देव व्यस्त आहे हे पवित्र इतिहासा समत सनातन परमेश्वर आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्वदा आभार मानवी हे योग्य व तारणदायक आहे ख्रिस्तांचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचा या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले आपल्या भक्त जनासाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्त झाली त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर जगाला नवजीवन देतो स्वर्गातील सर्व गायकवान सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर स्वर्ग आणि पृथ्वी याच्या वैभवाने भरले आहे परम स्वर्गाचे जयकार प्रभूचे नामाने आहे तो धन्य परम स्वर्गाचे जयकार प्रभु तू कर कर पवित्र आहेस सर्व पवित्राचा तू गम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्या वर हो दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने बाकर घेतली तुझे आभार मानले आणि बाकर म्हणून ते आपल्या शिष्याना देत म्हटले तुम्ही सर्जन लिंग्या आणि का ही माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व त्याला आपल्या शिष्याना देत म्हटले तुम्ही सर्वजना घ्या व यामधून पिया हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्यावर साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जीवन झाला ख्रिस्त पुन्हा येईल त्याच्या मरणाच्या उपनंतरांच्या स्मरणात पिता आम्ही तुला याची बंदाई वाकर पाहतार्य अर्पण करतो
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभु सर जगभर पसरलेल्या तुझ्या कृपेची आठवण कर. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी पैतर सर, धर्मगुरु यांचा सामने तुझ्या प्रेमात पुत्रभक्तात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याचे ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपल्या प्रभूच्या शब्दाने आपण आत्मविश्वासाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही त्याप्रमाणे हो. आमचे दैनंदिन भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधकर्त्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महा कडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आमच्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राहून जेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तच्या श्रद्धेकडे पहा. आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वेगळे देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस आनंदाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात आम्हाला दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात आम्हाला दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारी देवाची को कृपा याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्व धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एकी शरणात बोल म्हणजे मी करावे. शिष्याने प्रभूला बाकर मोडताना ओळखले. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तुझ्या पुत्राच्या दिव्य संस्कारात सहभागी झाल्यामुळे जुन्या पापी जीवनापासून आम्हाला मुक्त कर व आमची नवनिर्मिती कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वावर येऊ सरकार राहो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. बादलों में आएगा, हमको ले जाएगा, क्या तुम तैयार हो? हालेलुया गाएंगे, खुशियां मनाएंगे, क्या तुम तैयार हो?